नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमवाक वस्ती। एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लढा उभारण्यात आलाय। एसटी कर्मचाऱ्याची पत्नी पुष्पा एळमडे यांनी ॲडव्होकेट सुवित कुलकर्णी व ॲडव्होकेट प्रतीक्षा काळे यांच्यामार्फत लाल परीच्या सेवकांना न्याय मिळावा व त्यांच्या समस्या निकाली निघाव्यात यासाठी याचिका दाखल केली आहे। त्याची पहिली सुनावणी नुकतीच पार पडली आहे। याबाबत ॲडव्होकेट सुवित कुलकर्णी यांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया। गेल्या काही दिवसांमध्ये आपण अनेक वृत्तपत्रातून पाहतोय की एसटी कर्मचारी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांचे कर्मचारी, मग ते बस ड्रायव्हर असो किंवा बस कंडक्टर असो, हे आज रोजी आत्महत्या करत चाललेले आहेत। मग त्या आत्महत्या करण्यामागचे कारण पाहिले असता आमच्या ऑफिसमध्ये पुष्पा एळवंडे ह्या याचिकाकर्त्या आल्या व त्यांनी ही प्रश्न मांडला। त्या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन आम्ही याचिका सादर केली आणि त्या याचिकेमध्ये आमचे तीन मुख्य प्रश्न आहेत। ते म्हणजे की जसं आंध्र प्रदेश, कर्नाटक व केरळ राज्य ह्यांनी त्यांची बस सेवाचे कर्मचारी लोक ह्यांना त्यांच्या शासन सेवेमध्ये विलीनीकरण करून कुठल्याही प्रकारचं महामंडळ स्थापन केलेलं नाही, त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्याने देखील परिवहन महामंडळ बरखास्त करून शासनामध्ये विलीनीकरण करावं, जेणेकरून आम्हा लोकांना नियमित पगार मिळतील, जेणेकरून आमचे कर्मचारी हे आत्महत्या करणार नाही व त्यांना कुठल्याही प्रकारचे निदर्शनं न करता दर महिन्याला पगार मिळेल व त्यांची शासनामध्ये विलीनीकरण केल्यामुळे दर वर्षी 5% त्यांची नियमित वेतनश्रेणी वाढेल। ह्या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही पुष्पा येळवंडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे। सदर याचिकेमध्ये माननीय न्यायमूर्ती गंगापूरवाला साहेब व माननीय न्यायमूर्ती आर एन लड्डा साहेब यांनी महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले आहेत व सदर सुनावणी पुढील 8 आठवड्यानंतर ठेवण्यात आलेली आहे।